हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोस्वामी. आज आपण कंबाईन पूर्व सराव प्रश्नसंच या प्रश्नसंचामध्ये असणारा एक महत्त्वाचा घटक आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर आज आपण ॲक्च्युली वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण द्विशक्रिय म्हणजे डायसेक्राइडचं नाही ते ओळखा असं म्हटले. तुम्हाला दिले ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज, म्हणजे तुम्हाला सायन्समधला हा घटक येतो. ठीक आहे, आपण कंबाईन म्हणजे हे सगळं मिक्स प्रश्न असणार आहे सगळं विषयाचे. डायसॅक्राइड म्हणजे आपल्याला एवढं माहीत असतं की ह्यातलं ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज यापैकी मसाला ही ट्रिक फक्त लक्षात ठेवायचं. डायसॅक्राइड म्हटलं की कोणती ट्रिक लक्षात ठेवायची, मसाला. मसाला म्हणजे एम म्हणजे माल्टोज, एस म्हणजे सुक्रोज, एल म्हणजे लॅक्टोज. म्हणजे माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज हे डायसॅक्राइडचे एक्झाम्पल आहेत. माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज, मसाला. एम म्हणजे माल्टोज, एस म्हणजे सुक्रोज, एल म्हणजे लॅक्टोज. हे काय डायसॅक्राइडचे एक्झाम्पल उदाहरण. ग्लुकोज हे डायसॅक्राइडचं येत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना आपण काय म्हणतो. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्याला आपण फोटॉन असं म्हणतो. काय म्हणतो, फोटॉन. मग तुम्हाला असं विचारलं, प्रोटॉनचा शोध कुणी लावला, इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला किंवा न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, तर ट्रिक काय लक्षात ठेवायची, पेन इज इक्वल टू आर टी सी. पी म्हणजे प्रोटॉनचा शोध कुणी लावला, रदरफोर्ड, रदरफोर्ड. ओके, इलेक्ट्रॉनचा जे जे थॉम्सन, टी म्हणजे थॉम्सन. न्यूट्रॉनचा चॅडविक, न्यूट्रॉनचा चॅडविक. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पॉझिट्रॉन अँडरसन यांनी याचा शोध लावला, पॉझिट्रॉन अँडरसन यांनी याचा शोध लावला. इथं तुम्हाला रदरफोर्ड किंवा दुसरं नाव पण लक्षात ठेवावं लागेल, गोल्डस्टीन. प्रोटॉनच्या शोधामध्ये गोल्डस्टीन. म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा उत्तर असणार आहे जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, चॅडविक. न्यूट्रॉन, एन म्हणजे सी, म्हणजे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर त्याचा नोंद लावलेला आहे चॅडविक या सायंटिस्टनं. आयोगाने मध्ये एक पॅटर्न होता, बऱ्याच वेळा या घटकावर प्रश्न विचारले जायचा. प्रोटॉन म्हटलं, रदरफोर्ड किंवा गोल्डस्टीन या दोघांपैकी एकाचं नाव लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कोणाचा सहभाग नव्हता. दुसरी गोलमेज परिषद. आता दुसऱ्या गोलमेज परिषद म्हटल्यानंतर पहिल्यांदा गांधी आयर्विन करार झाला त्याची तारीख फक्त लक्षात राहू द्या, 5 मार्च 1931 गांधी आयर्विन करार. आणि या गांधी आयर्विन करारानुसार असं ठरवण्यात आलं की गांधीजी आहेत ना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झालेले होते. त्यामुळे गांधी आयर्विन कराराची डेट फक्त माहीत असू द्या. सरोजिनी नायडूंनी महिलांचं प्रतिनिधित्व केलं, बरोबर आहे. जी डी बिर्ला यांनी व्यावसायिकांचं प्रतिनिधित्व केलं, बरोबर आहे. बी एस म्हणजे हिंदू महासभेचे प्रतिनिधी होते का, हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय होते. पंडित मदन मोहन मालवीय यांनी याचं हे केलेलं होतं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांची सत्यता तपासा आणि कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी खोऱ्याचं नदीचं खोरं हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालंय, बरोबर का. सातमाळा अजिंठा कोणत्या नदीचं म्हणते, गोदावरी नदीचं खोरं तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले, म्हणजे हे पहिलं विधान बरोबर आहे. गोदावरी नदीचं खोरं भीमा आणि भीमा नदीचं खोरं हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झाले. गोदावरी आणि भीमा म्हटल्यानंतर कोणतं येणार आहे, हरिश्चंद्र बालाघाट यायला पाहिजे. म्हणजे इथं शंभू महादेव दिल्यामुळं चुकीचं आहे. हरिश्चंद्र बालाघाट म्हटलं, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे वेगळं झालं. गोदावरी, भीमा, ओके, हरिश्चंद्र बालाघाट. शंभू महादेव म्हटलं तर लक्षात काय ठेवायचं, भीमा आणि कृष्ण, भीमा आणि कृष्ण. शंभू महादेव म्हटलं भीमा आणि कृष्ण असं येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला गोदावरी नदीचं खोरं आणि भीमा नदीचं खोरं म्हटलं की हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव डोंगर रंगामुळे भीमा आणि कृष्णा नदींचं खोरं अलग झाले. याचा अर्थ इथं फक्त पहिलंच विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिलेले विधान आहेत, कोणतं विधान बरोबर आहे किंवा सत्य आहे ते ओळखा म्हटले. पहिलं विधान बघा, अनुच्छेद 312 अंतर्गत भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवांची तरतूद केली. अखिल भारतीय सेवांची तरतूद 312 डेफिनेटली बरोबर आहे. भारतीय संविधानाचा भाग 13 संघ व राज्य अखत्यारातील सेवासाठी आहे. भाग 13 नाही आहे, इथं भाग 14 आहे. भाग 14 जो आहे भारतीय राज्यघटनेमधला, तो काय येतो, संघ आणि राज्य अखत्यारातल्या सेवासाठी. म्हणजे फक्त पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचं आदरतित्त करणं हे राज्यपालांच्या कार्याचं कशा प्रकारे कोणी वर्णन केले.
एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचा आदर तिथं करणं. करेक्टली आन्सर येणार आहे के एम मुन्शी यांनी असं वर्णन केलेलं आहे. आता हा घटक इथं माहीत राहू द्या. ठीक आहे, दुसरं म्हणजे राज्यपालांची नेमणूक भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार होते. भारतीय राज्यघटना दोन आर्टिकल येतात बघा, 153 नंबरचं आर्टिकल आणि 155 नंबरचं आर्टिकल. 153 नंबरचं आर्टिकल म्हणजे प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, राज्यपाल असेल अशी तरतूद म्हटलं तर 153 येतं. 155 म्हटलं की राज्यपालांच्या नेमणुकीच्या बाबतीमध्ये आयोगानं आतापर्यंत जे कम्प्युज केले तर या दोन आर्टिकलमध्ये कम्प्युज केलेलं आहे. ठीक आहे, समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल असेल, दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी एकच राज्यपाल, ओके राज्यपाल एक, असं कोणत्या घटना दुरुस्तीनुसार सांगण्यात आलं. कोणत्या म्हटलं तर लक्षात येईल द्या, दोन किंवा अधिक घटक राज्यासाठी राज्यपाल म्हटलं की 7वी घटना दुरुस्ती 1956, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या तरतूद आहेत, त्यातली ही पण तरतूद आहे. ओके, जसं भगतसिंग कोश्यारी सध्या गोव्याचे भी प्रभारी राज्यपाल झाले होते, तो घटक येतो महाराष्ट्र प्लस गोवा अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही महाराष्ट्रातली पहिली कापड गिरणी होती. एएसओ मुख्य 2013 विचारलं होता महाराष्ट्रातली पहिली कापड गिरणी कोणती. महाराष्ट्रातली पहिली कापड गिरणी आहे बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. कोणती आहे? बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. कोणती व्यक्ती या संदर्भात येते? कावसजी दावर. व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, कावसजी दावर, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याच्या तरतुदीऐवजी त्यांच्याकरता बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद केली. कोणत्या घटना दुरुस्तीनं? म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी सुरुवातीला विशेष अधिकारी होता, त्याच्याऐवजी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाला तो आला होता 65व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि आलेला हा बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोग याच्यामध्ये SC आयोग वेगळा करण्यात आला. SC आयोग म्हणजे अनुसूचित जाती आयोग वेगळा, ST आयोग म्हणजे अनुसूचित जमाती आयोग वेगळा. 338 आणि 338A आणि हे कोणत्या घटना दुरुस्तीने केलं? 89. मग तुम्हाला बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोग विचारलाय म्हणून उत्तर असणार 65. म्हणून SC ST असणारे आर्टिकल किंवा तुम्हाला घटनादुरुस्ती म्हटलं 65 आणि 89. 65व्या घटनादुरुस्तीनं काय केलं तर SC ST साठी असणारा विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती त्याच्याऐवजी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोग केला, म्हणजे दोन्ही पण. आणि 89व्या घटनादुरुस्तीने या बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाचं विभाजन करण्यात आलं. SC साठी आयोग वेगळा करण्यात आला आणि ST साठी आयोग वेगळा करण्यात आला अशा पद्धतीनं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 73व्या घटनादुरुस्ती 1992 नुसार खालील विधाने विचारात घ्या म्हणते. पहिलं काय? पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जाने संरक्षण मंजूर केलं, बरोबर आहे. या हेतुपूर्तीसाठी पंचायत या शीर्षकाखाली संविधानामध्ये 9व्या भागाचा समावेश केला, बरोबर आहे का? संविधानामध्ये 9व्या भागाचा समावेश, बरोबर आहे, डेफिनेटली येतो 9व्या भागाचा समावेश. 74व्या घटनादुरुस्तीनुसार 9A समावेश झाला, हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ओके, 9B समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनं झाला? सहकार चळवळ त्याच्या संदर्भात येतं, म्हणजे 97वी घटनादुरुस्ती 2011 साली झालेली आणि या घटनादुरुस्तीनं 9B समावेश झाला. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये 9 भागाचा समावेश 73व्या घटनादुरुस्तीनं, 9A या भागाचा समावेश 74व्या घटनादुरुस्तीनं, 9B या भागाचा समावेश 97व्या घटनादुरुस्तीनं 2011 सालची असणारी, हा भाग तिथं ॲड केलेला आहे. याशिवाय नवीन 11 म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीनुसार बघा, याशिवाय नवीन 11व्या परिशिष्टामध्ये पंचायतींच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश केला आहे, हे सुद्धा बरोबर आहे, कारण 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतींच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश करण्यात आला. त्याच्यासाठी आर्टिकल येतं ते म्हणजे 243G. कोणतं आर्टिकल येतं? 243G. आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार किती बाबींचा केला? तर तिथं 18 बाबींचा समावेश केला. आणि त्याच्यासाठी जे आर्टिकल येतं ते आहे 243W, हे तुम्हाला इथं लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. 12व्या परिशिष्टामध्ये 74 म्हटलं की 12 परिशिष्ट लक्षात आलं, याचा अर्थ इथं कोणतंच विधान चुकीचं नाही, तुमची दिलेली सर्व विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स कोणी म्हटले. महाराष्ट्राचं कार्ल मार्क्स म्हटलं तर माधवराव बागल यांनी म्हटले. आता विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय म्हटलं? महात्मा फुले हे काय आहेत? पतितांचा पालनवाला, पतितांचा पालनवाला असं कोणी म्हटलं? असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? पतितांचा पालनवाला, तर तुमचं उत्तर असणार आहे ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. पुढचा प्रश्न आहे 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली. 20 कलमी कार्यक्रम म्हणजे इंदिरा गांधींनी
जेव्हा आणीबाणी जाहीर केली होती 25 जून 1975, ठीक आहे, तेव्हा तो 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला होता, म्हणजे 1975 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, झेपेन वस्तू म्हणजे अशा वस्तू की डॅश डॅश असं विचारले. झेपेन वस्तू म्हणजे काय, तर अधिक किमतींना ज्यांची मागणी वाढते, अधिक किमतींना ज्यांची मागणी वाढते ते म्हणजे झेपेन वस्तू. ओके, लक्षात आलं, झेपेन वस्तू म्हणजे काय, ज्या अधिक किमतींना त्यांची मागणी वाढते आणि कमी किमतींना त्यांची मागणी कमी होते अशांना झेपेन वस्तू असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1991-92 पिरियड येतो, म्हणजे विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला. तर विश्वनाथन आनंद सध्या का चर्चेत होते, त्यांचं माइंड मास्टर नावाचं आत्मचरित्र सध्या चर्चेत होतं, त्यामुळे विश्वनाथन आनंद चर्चेत आहेत. ओके, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सध्या काय झालंय, अगोदर याची रक्कम होती 7.5 लाख रुपये, आता याच्या रकमेमध्ये केंद्र सरकारकडे वाढ करण्यात आली आहे. 7.5 लाखावरनं डायरेक्टली राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची रक्कम करण्यात आली आहे, ती करण्यात आली आहे 25 लाख रुपये. किती करण्यात आले, 25 लाख रुपये, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला. ASO पूर्व 2015 विचारलं होतं. MRTP कायदा म्हणजे स्पर्धा कायदा, याच्यामुळे तो रद्द झालेला आहे. ओके, हे लक्षात घ्या. फेरा कायदा कधीचा, 1973. ओके, फेरा कायदा. फेमा कायदा कधीचा, 1999, हेही लक्षात असू द्या. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे फेरा कायदा. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, रेग्युलेशनच्या ऐवजी मॅनेजमेंट आलं, तो 1999. ह्या सगळ्या घटकावर तुमचं फोकस असणं गरजेचं आहे. मग MRTP कायदा कधीचा होता, तो होता 1969, आणि याच्या जागी कोणता कायदा आलाय, स्पर्धा कायदा 2002. पुढचा प्रश्न बघा, जो STI पूर्व 2016 विचारला होता. रंगराजन समितीच्या मते 2011-12 डॅश डॅश म्हटले. भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे, बरोबर आहे. भारतातील 29.5% ही लोकसंख्येनं रंगराजन समितीच्या निष्कर्षानुसार दारिद्र्य रेषेखाली आहे. ग्रामीण भागातली 30.9% लोकसंख्या व शहरी भागातली 26.4% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या दोन्ही विधानापैकी दोन्ही विधानं काय तुमची बरोबर आहे. दारिद्र्यानुसार जर प्रमाणानुसार बघितली तर छत्तीसगड राज्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण रंगराजन कमिटीनुसार तुम्हाला बघायला मिळतं, जवळपास 48%. लक्षात येते, रंगराजन समितीच्या मते म्हटलं 29.5, 30.9 आणि 26.4. 29.5 हे एकूण दारिद्र्य, ओके. 30.9 ही लोढी लोकसंख्या, ही आहे ती ग्रामीण भागातली, आणि 26.4 ही शहरी भागातली दारिद्र्य रेषेखाली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, खालील विधानामधून अचूक विधानं ओळखा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 सुरू करण्यात आली. आता बरोबर आहे का, डेफिनेटली बरोबर आहे, कारण जो ॲक्ट होता तो 2005 कायदा होता, परंतु याची अंमलबजावणी म्हटलं तर 2 फेब्रुवारी 2006 करण्यात आली, 2 फेब्रुवारी 2006. ओके, हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, 2 फेब्रुवारी 2006. ओके, आता तुम्हाला इथं विचारलंय काय, आणखी या योजनेत ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणं. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना आहे का, डेफिनेटली नाही आहे. स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यासाठी ट्रायसेम नावाची योजना आहे, ती ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यासाठी आहे. म्हणजे हे विधान डेफिनेटली या ठिकाणी चुकीचं असणार आहे, कारण जी ट्रायसेम योजना होती ती 15 ऑगस्ट 1979 सुरू करण्यात आलेली होती, ग्रामीण रोजगारा युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणं यासाठी. आता ही जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे, 2 फेब्रुवारी 2006 सुरू झाली, महात्मा गांधीजींचं नाव त्या योजनेला केव्हा देण्यात आलं, या योजनेला महात्मा गांधीजींचं नाव केव्हा देण्यात आलं, तर ते नाव देण्यात आलं होतं 2 ऑक्टोबर 2009 महात्मा गांधीजींचं नाव या योजनेला देण्यात आलेलं होतं, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न होता, भारतातील कोणत्या उद्योगधंद्याला सनराईज इंडस्ट्री असं म्हणतात. सनराईज इंडस्ट्री म्हणजे जे अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा असतो ना, त्या उद्योगधंद्याला काय म्हटलं जातं, सनराईज इंडस्ट्री असं म्हटलं जातं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. अनअकॅडमीवर आपले दररोज फ्री लेक्चर्स होत असतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी हे लेक्चर ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी बराचसा घटक आहे, बराचसा तुम्हाला ऑफर चालू आहेत, तुम्ही नक्की अटेंड करा. बऱ्याचशा टेस्ट सिरीज असतात, त्यासुद्धा फ्रीमध्ये असतात. तर अनअकॅडमी ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. MPSC कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजयकुमार गोसावी यांना फॉलो करून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. खूप महत्त्वाचं ॲप आहे, तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल, ठीक आहे. ओके, अशाच महत्त्वाच्या लेक्चरसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.